वर आणि ओठावर ते नाव असतं, ते नाव आहे देसाई। टीट फॉर टॅट, जशास तशी उत्तर देणारे दोन संघ एकमेकांच्या समोर या श्याम संध्या सरलेल्या आणि येणाऱ्या रात्रीमध्ये उभे ठाकलेले आहेत। दोन्ही संघांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा, एक चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल। देसाई संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। पारंपरिक पद्धतीचा बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये काटे या संघाला। पहिल्या दिवसांपासून आपण पाहतोय खरतर खूप सारी मेहनत ज्या दोन व्यक्तिमत्वानं घेतलेली आहे, सन्माननीय श्रीमान बालकृष्णजी मुंडे साहेब, समवेत सन्माननीय निखिलजी चव्हाण साहेब, या दोन व्यक्तिमत्वांच्या मन मनगट आणि मस्तिष्कांपर्यंत तिघांचा त्रिवेणी संगम साधत असताना हा सुंदर श्यामयाना उभा राहिला। खरतर स्पर्धा म्हटली ना, चार दिवसाची असो पाच दिवसाची असो, पण मेहनत मात्र अनेक महिन्यांपासून घ्यावीच लागते। कारण म्हटलं जातं की आम्हाला इतिहास आजही या स्पर्धेच्या माध्यमातून आठवलाय, ज्यावेळेला 65 लाखाची फौज घेऊन या महाराष्ट्राच्या मातीवर चाल करत अफझल खान नावाची एक औलाद येऊन पोहोचली ना, त्या अफझल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी फक्त आणि फक्त 2 मिनिटाचा अवधी लागला असावा, पण त्याच 2 मिनिटांनी यशस्वी मिनिटांसाठी तब्बल 2.5 वर्षाचं यशस्वी नियोजन या महाराष्ट्राचे आणि हिंदुस्थानाचे भाग्य विधाते छत्रपती शिवरायांनी केलं होतं। ते नियोजन या दोन व्यक्तिमत्वाने केलं, हॅट्स ऑफ या यशस्वी नियोजनाला। जाऊ आपण मॅचच्या दिशेने। वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक गोलंदाजी मार्गावर आहेत। गोलंदाज मयूर मात्रे स्टॉकिंग एंडवर बॅट्समन आपण पाहतोय, करण पाटील नॉन स्टॉक एंडवर विशाल चौधरी। सामन्याला सुरुवात, 3-2-1 लेट्स प्ले। पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर खऱ्या अर्थानं या दृष्टिक्षेपामध्ये बेल्स पडलेली दिसताना पाहायला मिळते। गोल्डन रनचा शिकार बनलाय गोल बॅट्समन करण पाटील, 0 वर बाद। झाला नव्हता, हवेची झुळूक त्याआधी लागली की काय, प्रवासाला सुरुवात केली। क्रिकेट इज अन ऍक्सिडेंट असं म्हटलं जातं ना, याच अनुषंगाने पहिला बॉल मॅजिक बॉल फेकला गोलंदाज मयूर म्हात्रेकडे, ती क्षमता आहे। फिंगर रोल केले जात आहेत, खेळपट्टीचं निरीक्षण केलं जात आहे आणि त्यानंतर चेंडू केले जात आहेत रिलीज, क्या बात आहे। पहिल्या बॉलवर घेतली विकेट, आत्मविश्वास नावाची गोष्ट पुन्हा एकदा जागी केली गोलंदाज मयूर म्हात्रेनं। पहिल्या घासाला खडा लागलाय, ही मेजवानी कशी कम्प्लीट करायची येणारा फलंदाज सांगेन। न्यू बॅटर संदीप, पुन्हा एकदा खोलबट टप्प्याचा बॉल आहे, बॅट अँड पॅटच्या मधोमध चेंडू फेकला होता, व्ही शेपमध्ये फटका सजवलाय, बॉल निघून गेला मिड विकेटला डीपमध्ये, एक सिंगल मिळेल। इज ऑफ द मार्क टीम काटई, खूप मोठी नावं एकमेकाच्या समोर उभे ठाकलेली आहेत। हा सामना कोण जिंकेल, प्रतीक्षा प्रेक्षकांची राहील यात तीन मात्र शंका नाही आहे। आजची रात्र पाहिली तर वर्णनीय क्षणांची साक्ष देणारी राहील यात तीन मात्र शंका नाही आहे। असं म्हटलं जातं ना, रात्र वैराची आहे, पण हीच रात्र कोणासाठी वैराची ठरेल आणि कोणासाठी मैत्रीची ठरेल येणारा काळ सांगून जाईल। व्हॉट विल हॅपन नेक्स्ट। पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल इन साईड आउट, बॉल निघून चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4-4-4-4 चौकार। खऱ्या अर्थाने या ठिकाणी जागे केले बॅट्समन विशालनं, टुगेदर एव्हरी वन अचीवमेंट अँड मोर, दॅट्स कॉल अ टीम। इथे पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईल ने बॉल निघून गेला कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्स इन इन अ रो, दुसरा चौकार।
खरतर पहिल्या बॉलवर विकेट पडल्यानंतर त्या विकेटचा कोणत्या प्रकारचा प्रभाव आणि पडसाद या मोमेंटला मी तर म्हणेन उमटताना पाहायला मिळत नाही, कारण विशाल चौधरी थांबायचं नाव घेत नाही. दोन बॉलमध्ये दोन चौका ठोकलेत. धावसंख्या 4 ने पुढे फ्लाय झाली. टीम चिटोटला आतापर्यंत लागत असताना पाहायला मिळते 9 धावा. सुरुवात जरी खराब असली तरी मात्र त्या सुरुवातीला खराब असताना येणारा काळ देखील अनुकूलतेचा आहे हे सांगितलंय बॅट्समन विशाल चौधरीनं. चांगली बॅटिंग या ठिकाणी करतायत बॅट्समन विशाल चौधरी. जर्सी नंबर 12 अर्थात 12 आणि 12 लाख पहिल्या षटकामध्ये दोन चौका ठोकून बॅट्समन विशाल चौधरीनं आपल्या संघाला सांगितलंय भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. जब तक हे जान तब तक हे शान. येणारा काळ कोणाचा आहे हे पाहणं गरजेचं आहे. ओव्हरपिच बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉइड. पुन्हा एकदा दांडी गुड. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीम काटाई संघाची धावसंख्या धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. आमचे स्कोरर मित्र आम्हाला दाखवताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत 9 धावा. यशस्वी षटक म्हणावं लागेल देसाई संघाच्या वतीनं. कर्णधाराने काही क्षणापूर्वी नाणेफेकीचा कौल जिंकला आणि नाणेफेकीचा कौल जिंकून घेतलाय फिल्डिंग करण्याचा निर्णय. तो आतापर्यंत मित्र म्हणे देसाई संघासाठी यशस्वी आहे. पहिल्या षटकामध्ये केवळ 9 धावा, त्यामध्ये 2 महत्वाच्या विकेट. करण पाटील बाद झाले 0 वर. त्यानंतर संपूर्ण जबाबदारी घेतली होती बॅट्समन विशाल चौधरीने. ते देखील 4 चेंडू खेळले, 2 चौका ठोकले, 1 डॉट बॉल आणि 4th बॉलवर विकेट. एकंदरीत 2 गडी बाद, धावसंख्या धावपलकावर 9. प्रेक्षक हो, खऱ्या अर्थानं आज जो तुम्ही वेळ काढलाय ना तो अमूल्य आहे, कारण आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल या 4 बाईस कोणत्या कोणत्या संघाला मिळतील आणि खऱ्या अर्थानं या ट्रॉफीवर नाव कोण कोरेल. पहिल्या दिवसापासून घेतलेली, पहिल्या रात्रीपासून घेतलेली मेहनत, खऱ्या अर्थानं ही सरून गेलेली श्यामसंध्या, येणारी पहाट कोणाचे हे पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज सज्जात प्रवीण इथे पुन्हा एकदा ऑन साईटला. बॅटच्या अगदी रडार मध्ये आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऍक्शन देन रिएक्शन. षटकार. अँड टीफॉट टीम वर्क. जरी 2 फलंदाज बाद झाले असतील तरी संदीप फुटाणे नावाचा फलंदाज कोणत्याही प्रकारच्या मनोवैज्ञानिक दबावाला जुमानत नाही. त्याच्या बॅटमधनं षटकार आलाय. कॉन्ट्रीब्युशन देण्याचा प्रयत्न आहे. 11 खेळाडूंचा खेळ आहे. खेळण्यासाठी 24 बॉल आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. शॉर्ट आर्म पुल करत असताना बॉल कॉपी बुक स्टाईलने. तोच फलंदाज, तोच गोलंदाज, तोच रिझल्ट. बॉल सीमारेषा पार. षटकार. हाइट फॅक्टर पाहिला जाईल हा बॉल योग्य आहे की नाही. थर्ड अंपायर मनपूर्वक स्वागत. फेर डिलिव्हरी. चांगला बॉल आहे, योग्य बॉल आहे, खेळण्यायोग्य बॉल होता. वेलकम महेशजी धुळे सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेला फक्त आणि फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 2 हादरे लागलेले आहेत आणि आपण पाहू शकाल
काटेई संघ दोन विकेट्स गमावल्यानंतर त्यानंतर प्रवीण नावाचा गोलंदाज मार खाताना पाहायला मिळाला. एका बाजूला पाहिलं तर संदीप फुटाणे जबरदस्त बॅटिंग करतायत. शॉट ऑफ गुडलेचा बॉल आडवा बाटलं लॉफ केलाय, बॉल निघून चाललाय लॉंग ऑन सीमारेषा पार, आणखी एक सिक्स षटका. तर अनेक मैदान रणमैदान सह्याद्रीचा गडकोट आणि गडकोटाच्या सगळ्याच्या सगळ्या सीमा यांच्या आवाजानं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सातत्याने जागे होतात असं व्यक्तिमत्व समालोचन क्षेत्रामधील बदलापूरमधील एक बुलंद आवाज सन्माननीय आमचे साथी समालोचक मित्रवर्य महित जिधुळे सर अर्थात मॅडी सरांच्या ठिकाणी शुभ आगमन, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. जाऊ आपण माझ्या दिशेने. प्रवीण मार खातोय, जखमा जखमा जखमा, म्हणजे जिथं शिवावं तिथं फाटतंय. ही गोलंदाजी या षटकामध्ये चालू आहे. प्रवीण नावाचा गोलंदाज तीन षटकार दर देऊन बसलाय. याचं कारण संदीप फुटाणे नावाचा फलंदाज अफलातून बॅटिंग आपल्या संघासाठी करतोय. त्याला माहीत आहे गरज ही शोधाची जन्नी आहे. शोधा म्हणजे सापडेल, चाला म्हणजे पोचाल, बोला म्हणजे सांगाल आणि खेळा म्हणजे जिंकाल हे सूत्र वापरलंय. आणखी एक बॉल बॅटच्या रडारमध्ये आहे, बॉल निघून गेलाय सी मारेच्या पार, इट्स आउट ऑफ द पार्क. शुभ आगमन झाले, त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आणि त्याचबरोबर नेक्स्ट मॅच जर्मन क्रिकेट संघ जुवेरी विपक्ष प्रज्ञेश इलेव्हन पुरुषोत्तम हायवे दिवा दोन टीमचे कॅप्टन विनंती, आपण टॉस साठी लवकरात लवकर संपर्क करा इनिंग ब्रेक मध्ये आणि नाणी पिढीचा कौल करण्यात येईल. मी विनंती करतो रंगराजी चौधरी साहेब अध्यक्ष जय दुर्गा माता मंडळ यांच्या आपण इथे मात्र शुभ सन्मान करू. खरं तर रतनबॉ स्मृती चषक आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये ज्याचा सिंहाचा वाटा असतो त्यांचे रंगराजी चौधरी साहेब त्यांचा इथे मात्र शुभ सन्मान आपण करतो. रंगराजी चौधरी साहेब आपण या आपला शुभ सन्मान करण्यात येईल. त्याचबरोबर अनंत पाटील साहेब काटई आपला देखील शुभ सन्मान करण्यात येईल. दिलेशजी पाटील साहेब डायगरवरून आलेत, आपलाही शुभ सन्मान इथे करण्यात येईल आणि मनोजी पाटील साहेब बोडवली यांचाही या स्पर्धेच्या माध्यमातून खासदार आमदार चषकामध्ये इथे मात्र शुभ सन्मान करण्यात येईल. मी विनंती करतो या चारही मान्यवरला आपण यायचं आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. यस महाराज, थँक्यू राहुल सर. हा देखील बॉल सीमारेषा पार, षटकार 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 आणि षटकार ठोकलेत बॅटिंग करत असताना टीम काटई या संघानं. काटई संघानं देसाई संघाच्या गोलंदाजांना सांगितलंय जर पहिल्या षटकामध्ये तुमच्याकडे कमबॅक करण्याची क्षमता असेल, कमबॅक करणारे गिअर तुमच्या गाडीला असतील तर आमच्याकडे देखील ओव्हरटेक करणारे अनेक गिअर आमच्या गाडीला आहेत. गिअर चेंज केला दुसऱ्या षटकामध्ये आणि सातत्याने षटकार षटकारांची आतिषबाजी केली आतापर्यंत टीम काटई या संघानं. पहिल्या षटकामध्ये नाणेफेकी जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय जो देसाई संघानं घेतला होता तो यशस्वी आणि पुन्हा एकदा त्याच यशाला कोडून काढलंय दुसऱ्या ओव्हरमध्ये. तब्बल आणि तब्बल चार षटकार ठोकले बॅट्समन संदीप फुटाणेने आणि पाहू शकाल धावसंख्या फ्लाय होताना पाहायला मिळाली. टीमची टोटल 41 धावा. अनंत पाटील साहेब आपल्याच विनंती आपण आपला शुभ सन्मान इथे करण्यात येईल आणि त्याचबरोबरीनं मी विनंती करतो दिनेश पाटील साहेब डायकर वरुण साहेब आले आपलाही शुभ सन्मान इथे करण्यात येईल आणि मनोजी पाटील साहेब बोलवली आपण देखील आपलाही शुभ सन्मान इथे करण्यात येईल. यस ओवर टू यू कॉमेंट्री बॉक्स. यस राहुलजी चव्हाण सर, सातत्याने व्यासपीठ अनेक मैदानं अनेक स्पर्धा ज्यांच्या आवाजानं खऱ्या अर्थानं पूर्णत्व जात नाही आणि फुलस्टॉप लागत नाही. राहुलजी चव्हाण आपलं देखील मनपूर्वक आभार. खरतर कमीत कमी वयामध्ये अधिकाधिक समालोचन क्षेत्रामध्ये अधिक शब्द आपल्या गोड गळ्यामध्ये सरस्वतीच्या माध्यमातून अनेक व्यासपीठावर उतरत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. जाऊ आपण माझ्या दिशेने. तीन बॉलचा खेळ संपलाय. दिलीप पाटील गोलंदाजी करतायत देसाई संघाच्या वतीनं ज्याने तीन चेंडू फेकलेत आणि तीन चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्यात. म्हणजे दुसऱ्या षटकामधून धावांच्या मॅन्युफॅक्चरिंग मशीनचं बटन दाबलंय काटे संघाच्या फलंदाजानं. थांबायचं नाव घेत नाही आहेत. धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळाली आतापर्यंत 42 धावा.
शटडाउन पुल करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल फेकलाय. इथून मात्र देसाई संघाला कमबॅक करावा लागेल. वेळ कोणतीही असो, म्हटलं जातं ना वेळ बदलण्याची क्षमता आपल्या कर्तृत्वामध्ये आणि प्रामाणिकपणे सातत्याने असते. फक्त प्रयत्न प्रामाणिक आणि त्यांना नशिबाची साथ लाभणं गोष्ट गरजेची आहे. ओव्हरपिच बॉल इनसाइड आउट, फटका फसलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतील, पकडलाय जेल, आणखी एका विकेटचं पतन, फलंदाज बाद, ओयूटी. नाही आताची उंची मोजता येत नाही, कस्तुरीचा सुगंध मोजण्यासाठी अजून प्रकारे कोणत्याही प्रकारचं यंत्र नाही आहे. स्पर्धेची स्तुती वाखडण्यासाठी शब्दांची बाराखडी कोणत्या तराजूमध्ये मोजावी हा यक्ष प्रश्न आमच्या डोळ्यासमोर आहे. अप्रतिम स्पर्धा आहे, लाख मोलाची स्पर्धा आहे, लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघणारी स्पर्धा आहे. दोन व्यक्तिमत्व या स्पर्धेच्या राज्यसिंहासनावर विराजमान होताना त्यांना पाहताना आम्हाला देखील मनस्वी आनंद आहे. खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तिमत्वानं अपार मेहनत, ऐश्वर संपन्न मेहनत निर्माण केली आणि पाहता पाहता ही संपूर्ण व्यासपीठावरची गर्दी, अनेक प्रेक्षक आणि या संपूर्ण स्पर्धेला खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारचे खेळाडू, चांगली चांगली माणसं शोधण्याचं काम ज्या दोन व्यक्तिमत्वानं केलं आहे. म्हटलं जातं ना हिऱ्याची पारख करण्यासाठी जवाहीर आणि सोन्याची पारख करण्यासाठी सोनार असावा लागतो, त्याचप्रकारे जणू काही सोनार आणि हिऱ्याप्रमाणे जवाहिराप्रमाणे सन्माननीय बाळकृष्ण मुंडे साहेब आणि सन्माननीय निखिलजी चव्हाण साहेब या दोन व्यक्तिमत्वानं ऐश्वर संपन्न गर्दी या स्पर्धेच्या माध्यमातून जमवली आहे. म्हणजे ही स्पर्धा यशाच्या शिखरावर जाऊन विराजमान झाले असं म्हणायला देखील हरकत नाही आहे. या दोन व्यक्तिमत्वाच्या मेहनतीला लाख लाख आणि लाख सलाम. जेव्हा पण मॅचकडे तीन षटकाचा खेळ संपला, पहिलं षटक मयूर म्हात्रेचं, त्या षटकामध्ये 9 धावा 2 विकेट्स, दुसऱ्या षटक प्रवीणचं, त्या षटकामध्ये 4 षटकार आणि तिथून मात्र गाडी भरधाव वेगाने पुढे धावत राहताना पाहायला मिळाली. डेस्टिनी इन युअर हँड, तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार, हे वाक्य वाचलं काटे संघाच्या फलंदाज संदीप फुटाणेनं आणि ठोकले 4 षटकार. तिसरं षटक पाहिलं दिलीप पाटीलचं, त्या षटकामध्ये केवळ 9 धावा. म्हणजे ही 3 षटकं पाहिली तर नागमोडी वळणं घेताना हा सामना पुढे सरकताना पाहायला मिळतोय. 18 बॉलचा खेळ संपलाय आणि 18 बॉलमध्ये काटे संघानं धावा बनवल्यात. 3 विकेट्स गमवत असताना तब्बल 42 धावा, शेवटचे 6 बॉल आणि गोलंदाजीसाठी आहेत हिमांशू म्हात्रे. बॅटच्या राडारमध्ये आहे, पुन्हा एकदा स्वीट साऊंड फ्रॉम दी बॅट, परंतु पाहू शकाल अलाउंग दी कार्पेट खेळले, जमिनी लगत हा फटका एक सिंगल मिळेल. इथून मात्र आपण पाहू शकाल पहिल्या 3 षटकामध्ये मेहनत केलेली आहे बॅटिंग करताना काटेही संघानं. या षटकामध्ये सेन्सिबल क्रिकेट जरी खेळले, सिंगल डबलला जरी प्राधान्य दिलं ना, तरी या षटकामध्ये फायटिंग टोटल मी तर म्हणेन बनेल, यात तीळ मात्र शंका नाही आहे. पहिला बॉल निघून गेला, एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड, काटेही संघाची धावसंख्या धावपलक्यावर आतापर्यंत लागत असताना 43 धावा. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि खेळपट्टीवर 2 खेळाडू खेळताना तुम्ही पाहू शकाल. राहुल चौधरी आणि सोबतीला फलंदाज महेश पाटील, स्टार्टिंग एंडवर बॅट्समन आपण पाहतोय. रोहित पाटील शपल झाले होते निश्चितच. याला म्हणतात चाणक्य गोलंदाजी, मनसुबे ओळखणारी गोलंदाजी. फलंदाजाचे मनसुबे ओळखले, माहीत आहे शपल झालेत ऑफस्टंपच्या पुढे. ऑन साईडला बॅट फिरवण्याचा प्रयत्न आहे, त्या अनुषंगाने फेकला वाईड यॉर्कर. ॲक्शन रिॲक्शन नव्हती आणि या बॉलवर केवळ आणि केवळ 1 सिंगल धाव. शेवटचं षटक हिमांशू म्हात्रेकडे आहे, 2 चेंडू फेकून झाले, 2 धावा खर्च केल्यात हिमांशू म्हात्रेनं. आपापल्या क्षेत्राची सर्वोच्चतेची परिमाणं गाठणारी अनेक मान्यवर मंडळी या व्यासपीठावर आहे, त्याचबरोबर क्रिकेटची आवड असणारे अनेक दर्दी प्रेक्षक स्टँडमध्ये खचाखच बसलेले आहेत. त्या सर्व दर्दी प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक शब्दसुमनाने स्वागत आहे. 4 बॉलचा खेळ शिल्लक, हिमांशू म्हात्रे गोलंदाजी मार्गावर सज्ज आहेत. 4 बॉलमध्ये किती धावा बनतील? शेवटचं षटक म्हणजे आमच्या गावरान भाषेमध्ये आम्ही म्हणतो ना हाणामारी. इथे हाणामारी करावीच लागेल, कारण डगआउटमध्ये शस्त्राप्रमाणे सातत्याने अनेक बॅट्समन तुमचे जर राखीव असतील आणि त्यानंतर खेळपट्टीवर जर धावा येत नसतील तर तुम्हाला सातत्याने ब्लाइंड शॉट खेळायचे आहेत, धावा बनवायचे आहेत, प्रत्येक बॉल सीमारेषे पलीकडे पाठवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. कारण शॉर्ट क्रिकेट आहे, शॉर्ट क्रिकेट म्हटलं जितकं गोलंदाजाला महत्त्व आहे द्विगुणित महत्त्व फलंदाजाला आहे. आणि आज ग्लोबल झालेला क्रिकेट रंगला आहे दहिवलीच्या या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर. याचा सर्वस्वी आनंद आपण सर्वजण घेतात, श्रेय जाईल A1 जोडीला, त्यांचा देखील आभार. जाऊ मॅचकडे, शेवटचे 4 बॉल शिल्लक. इथे क्रिकेटचा क्लास,
परंतु इकडे क्लास असेल तिकडे फिल्डर ती संधी सोडणार नाही आहे, पकडला जेल, एक इंच सुद्धा हल्ले नाही, अगदी हातामध्ये डॉली कॅच, वन मोर विकेट डाऊन। हायवे दिवे गावचे माजी उपसरपंच पप्पू म्हात्रे साहेब आणि त्यांच्या साथीनं कपिलजी म्हात्रे साहेब यांचं इथे मात्र शुभागमन झालं, त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत। दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उपस्थित व्हायचं, कारण हायवे दिवे टीमचे कॅप्टन इथे दाखल झाले, पहिली टीम जय रमण जोबेली कॅप्टन, आपण टॉससाठी लवकरात लवकर पोचा। आणि त्यानंतर आज खरं तर हायवे दिवे टीमचा एक खेळाडू समृद्ध म्हात्रे याचा वाढदिवस आहे। समृद्ध तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून, आमच्या समोरच्या कक्षातून, पंचबाहेरच्या माध्यमातून, आणि नक्कीच आपण केक देखील कट करणार आहोत। डीजे मास्टर आपण रेडी राहायचं, फोर टू कॉमेंट्री बॉक्स। थँक्यू राहुलजी चव्हाण सर, खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद असं म्हणा हरकत नाही आहे। आज जर पाहिलं ते या रात्रीमध्ये आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे आठाईकडे धाईकडे, हे स्पर्धेनं सांगितलेलं आहे। नातं हे नातं असतं, त्याला नाव द्यायचं नसतं, नातं आहे सांगण्यापेक्षा ते जीवा पार जपायचं असतं। जाऊ मॅचच्या दिशेने, गोलंदाजी मार्गावर आहेत हिमांशु म्हात्रे, विकेट पडली, नवीन फलंदाज खेळपट्टीवर दाखल, बॅट्समन भावेश पाटील, तीन चेंडू, समाचार घ्यायचा आहे तो देखील खरपूस, बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवायचा आहे, प्रयत्न तर केलाय, फ्लिक ऑफ द रिक्स, परंतु पाहू शकाल डीप मध्ये फिल्डर हळुवारपणे बॉल पर्यंत पोहोचले, पकडलाय जेल, आणखी एका विकेटचं पतन, बॅक टू बॅक दोन विकेट। या मुख्य व्यासपीठावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत। महेशजी कुलकर्णी आणि शेखरजी देशमुख आणि महेशजी चौधरी या तिन्ही मान्यवरांचं इथे मात्र शुभागमन झालं, त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत। अशोकजी पंडे आपणास विनंती, आपण या मंचावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत। कपिलजी म्हात्रे साहेब हायबे दिवा आणि पप्पू म्हात्रे साहेब यांचं इथे मात्र शुभागमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत। धन्यवाद राहुल सर। आणि पुण्यावरून आमचे वंश तात्या देशमुख यांचं देखील इथे मात्र शुभागमन झालं, त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत। खरं तर भरपूर पाण्याची मान्यता आपण पाहू शकता रमेशजी शिंदे सर, कारण आपण पाहतो आज अंतिम रात्र आपल्याला पाहणं मिळते, त्यामुळे समोरजन देखील आम्ही थोडंसं डिस्टर्ब करतो, कारण प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान करणं जरुरी आहे आणि तो सर्व सन्मान आम्ही इथे मात्र करतोय। यस, मान्यवरांचा सन्मान करणं आमची परंपरा आहे आणि सन्मान होणं गरजेचं आहे। खरं तर आपला अमूल्य वेळ आणि दूरचा प्रवास करून अनेक मान्यवर मंडळी या मुख्य मंचावर येतात, व्यासपीठावर येत आहेत, त्या सगळ्याच्या सगळ्या मान्यवर पाहुण्यांचं शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा, विधायक, आध्यात्मिक, आपापल्या क्षेत्रामध्ये पाऊल खुणा यशाच्या ठेवणाऱ्या सगळ्या मान्यवर पाहुण्यांचं, प्रेक्षकांचं स्वागत, स्वागतम, सुस्वागतम, शुभस्वागतम, अथ स्वागतम, आनंद मंगल मंगलम। जाऊ मॅचकडे, शेवटचा बॉल असेल शिल्लक, धावसंख्या धावपालकावर लागत असताना आतापर्यंत पाहायला मिळते 45 धावा। इथे हा बॉल डॉट आहे आणि पाहता पाहता 24 बॉलचा खेळ संपला, एकंदरीत 4 षटकांचा खेळ झाला आणि 4 षटकामध्ये बॅटिंग करत असताना काटेही संघानं धावा बनवल्यात, 5 विकेट्स गमवत असताना एकंदरीत 45 विजयासाठी देसाई संघाला बनवायच्या 24 बॉलमध्ये 46 धावा, टोटल चांगली आहे। खरं तर टोटल पाहिली तर सन्मानी धावसंख्या आहे आणि टार्गेट एकदम योग्य आहे। गोलंदाजांना कसर सेकंड इनिंगमध्ये थोडी कमी आहे, परंतु फलंदाजांना कसर लावावी लागेल, कस लावावा लागेल, आपल्या आयुष्यातील भूतकाळ आठवावा लागेल, कारण म्हटलं जातं ना ही रात्र वैर्याची आहे, या वैरीन झालेल्या रात्रीला खऱ्या अर्थानं सातत्याने पडलेल्या सवयीच्या ओशीप्रमाणे आणि खुर्चीप्रमाणे बनवूया आणि काही क्षणातच वळूया सेकंड इनिंगकडे। पहिली इनिंग कम्प्लीट, धावसंख्या धावपलकावर 45 विजयासाठी देसाई संघाला बनवायच्या 4 षटकामध्ये 46 धावा।
चला टॉस साठी आपण या. यस आलेत आयवदी या टीमची कॅप्टन आपण केली आहे टॉस साठी. खरंतर टॉस आपण इथे करतोय. जय दुर्गा माता क्रिकेट संघ अध्यक्ष आमचे रंगनाथजी चौधरी साहेब आपण आपल्या शुभहस्ते आम्ही करतोय टॉस. नाणेफेकचा कौल आम्ही इथे करतोय. रंगनाथजी चौधरी साहेब आपल्या स्मरणार्थी आपण या आपल्या शुभहस्ते आम्ही इथे टॉस करतोय. तर टॉस आम्ही इथे करतोय. लगेच रंगनाथजी चौधरी साहेबांची शुभ असते एका बाजूला जर्मन जुबेरी तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संघ मैदानावरती गळस्तरा. प्रज्ञेश इलेव्हन पुरुषोत्तम हायवे दिवा छापा आणि कटाचा कॉल. लगेच नाणा त्यांना दाखवायचा. 2 रुपयाचा नाणा 1 रुपयाचा नाणा आहे. टॉस आम्ही इथे करतोय. रंगनाथजी चौधरी साहेबांच्या शुभ असते. छापाचा कॉल गेला आणि आलाय काटा. अजय फक्त निर्णय काबायचा. तर आपण या क्षेत्रशी करायचा निर्णय स्वीकार. थोडीशी चर्चा आपण जरूर करू. खर तर काय सांगाल या स्पर्धेमध्ये खेळत असताना कशा प्रकारे तुम्ही नक्कीच नियोजन केलं ही स्पर्धा खेळण्यासाठी आणि या स्पर्धेमध्ये खास असं आकर्षण काय आहे ते बघून तुम्ही या स्पर्धेमध्ये एंट्री केली. स्पर्धा तर खूप छान आहे आणि आकर्षण चार बाईक आहे. राहुल चव्हाण यांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील असतील. आणि टॉस बॉक्स मधून अशी न्यूज येते आहे टीम जर्मन जोबेरी संघाने नाणेफेकचा कॉल जिंकला आहे आणि त्यांनी क्षेत्रक्षण करायचा निर्णय स्वीकारलाय. आम्हाला केले टीम हायवे दिवस संघाला बॅटिंगसाठी धन्यवाद. शुभमजी गायकवाड साहेब यांचं इथे मात्र शुभ आगमन झालं. त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. आपण मंचावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर प्रकाशजी देशमुख साहेब, प्रदीपजी देशमुख साहेब, हेमंतजी देशमुख साहेब, सतीशजी देशमुख साहेब, गणेशजी मडके साहेब, शहापूरवाले त्यांचाही हार्दिक मनपूर्वक स्वागत. या मुख्य व्यासपीठावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. थँक्यू राहुलजी चव्हाण सर. जमो पण मॅचच्या दिशेने कर्तृत्व नावाच्या मंदिराला यशाचा कळस कोण चढवेल हे पाहण्यासाठी आपण मॅचच्या दिशेने वळतो आहोत. सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल आहे. आकाश पाटील आणि सप्तीला फलंदाज हितेश भोईर. करण पाटीलच्या हातामध्ये बॉल आहे. पहिला चेंडू एक सिंगल धाव खर्च केली करण पाटीलनं. इथे शपल झाले होते. डावा स्टंपच्या पाठीमागून चेंडू निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये मिस्टर हॅरी हिरामन खरकर यांचा इशारा. व्हाईट बॉलचा एक सिंगल धाव मिळेल. एका सिंगल धावेच्या मदतीने देसाई संघाची धावसंख्या धावपलकावर लागत असताना आतापर्यंत पाहायला मिळते 2 धावा. चार षटकांचा विचार केला तर 4 षटकांमध्ये 46 धावांची आवश्यकता आहे. संघर्ष वाट्याला आलाय तर संघर्ष करायचा आहे टीम देसाई या संघाला. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईड स्ट्रॉंग झोन होऊन बसलेले टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. तुम्ही पाहिलं असेल द ब्रँड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट वर्ल्ड अर्थात महाराष्ट्राचा मान सन्मान अभिमान कृष्णा लक्ष्मण सातपुते. शपल होणं ऑन साईडला खेळणं जमलंय. पण म्हटलं जातं ना विराट कोहली बनणे के लिए तपस्वी बनना पडतं आहे. मंदिरातील घंटा एकदा वाजवली म्हणजे देव प्रसन्न होतं असं नाही आहे. सातत्याने 12 वर्षाची तपश्चर्या करावीच लागते तेव्हा कुठेतरी यशस्वी भवचा आशीर्वाद द्यावा लागेल. ऑन साईडला खेळण्यासाठी सी फॉर कॉन्सन्ट्रेशन नजर ठेवावी लागेल खेळाडूला. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न तोच प्रयत्न. या प्रयोगाचा अनुमान आणि निष्कर्ष निगेटिव्ह. टप्पा पडल्यानंतर बॉल निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये हा देखील बॉल डॉट आहे. प्रवास लांबचा आहे. किती खास खळग्यांना सामोरं जावं लागेल कारण 4 षटकं आणि 46 धावांची आवश्यकता असेल तर थांबायला वेळ नाही आहे. मैदान रणमैदान बनवायचं आहे आणि सातत्याने स्वतःच्या मनगटाला मेंदूपर्यंत आणि मेंदूला मनगटांना सातत्याने चालना देऊन पावलांपर्यंत पोहोचून त्या पावलांना सांगायचं आहे थांबायचं नाही थकायचं नाही. पुन्हा एकदा ऑन साईटला या प्रयोगाचा अनुमान निष्कर्ष पॉझिटिव्ह. बॉल निघून गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षातून निघालेला मार्ग षटकार.
ऑन बॉल डॉट, त्यानंतर मनामध्ये राग, बॅट समोर केली, क्रिकेटचा क्लास आणि पाहता पाहता परफेक्ट मिडल ऑफ द बॅट ठोकला षटकार. हितेश भोईरला तुम्ही जास्त काळ थांबू शकणार नाही आहात. पुन्हा एकदा ऑन साईटला हा देखील बॉल थेट प्रेक्षकांमध्ये, पण निर्णय यायचा बाकी आहे, चौकार आहे की षटकार, अंपायर डिसिजन. यस, बॅट्समन हितेश भोई ठोकतोय षटकार. दोन बॉलमध्ये एक डझन धावा मिळवल्यात त्याने आपल्या संघासाठी, कारण त्याला माहिती आहे चार षटकामध्ये 46 धावांचा प्रवास आपल्याला करायचा आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला सातत्याने पाच चेंडू पाहिले ना, तर बॅट्समन हितेश भोईला ऑन साईडला खेळायचा आहे. पहिले दोन चेंडू खेळण्यामध्ये असमर्थ राहिला, त्यानंतर आपण पाहू शकाल त्याच्या चुकांना त्याने पांघरून घातलं आणि पाहता पाहता प्रत्येक पावलावर यशाची शिखरं गाठत दोन षटकार ठोकले. एकंदरीत दोन बदल पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त आणि पहिल्या ओव्हरचा समाप्तीनंतर देसाई संघाची धावसंख्या धावपलकावर 46 धावांचा पाठलाग करत असताना बिनबाद तब्बल आणि तब्बल 15 धावा. जी मडके साहेबांच्या ठिकाणी शुभागमन, वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे बदलापूरच्या या क्रीडानगरीमध्ये. प्रत्येक क्षेत्रामध्ये या व्यक्तिमत्वाचं पाऊल यशाचं आहे, कारण म्हटलं जाताना धडपडणारी माणसं, प्रयत्न करणारी माणसं कुठं थांबत नसतात. जरी अडथळे आले ना तरी त्या अडथळ्यांना पार करून साता समुद्रा पल्ल्याड जाण्याची क्षमता आणि जिद्द या व्यक्तिमत्वानं हस्तगायत ठेवलेली आहे. अनेक तरुणाच्या गळ्यातील ताईत बनणारं व्यक्तिमत्व, सन्माननीय गणेशजी मडके साहेब वेलकम, आपण आलात, सहर्ष स्वागत तमाम दहिवलीकरांच्या वतीनं. अर्थात श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली खासदार आमदार चषक 2023 ही ट्रॉफी आपली सहर्ष स्वागत करीत आहे. जवळ आपण प्रेक्षको मॅचच्या दिशेने, पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर 15 आहे. अठरा बॉलचा खेळ शिल्लक आहे. रोहित पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर 15 आहे. खरंतर पहिल्या षटकामध्ये वर्चस्व प्रस्थापित केलं आहे आणि फ्रंटफुटवर आहे टीम देसाई. टीट फॉर टॅट, जशास तशी उत्तरं देणारा संघ देसाई तो देखील कमी नाही आहे. जरी चार षटकामध्ये 46 धावांचा प्रवास करायचा असेल तरी आम्ही देखील थांबायला इथे आलेलो नव्हे आहेत. शेवटच्या मोमेंटला बॅटचं फेस खोललंय, मान खाली वाकवली, बॉल टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ घेत बाउन्स झाला, निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल डॉट आहे. प्रत्येक डॉट बॉल आपल्या संघाचा आत्मविश्वास आपल्या संघाला बॅकफुटवर आतापर्यंत नेऊन ठेवलंय, तिथे फ्रंटफुटवर जाण्याच्या संधी निर्माण करेल याच अनुषंगाने डॉट बॉल फेकणं गरजेचं आहे. वाईड यॉर्कर शेवटच्या मोमेंटला बॅटचं फेस खोललंय, क्रिकेटचा क्लास जागा झालाय, बॉल कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर, चार चौकार. फटका चांगला आहे परंतु एलिव्हेशन आहे, डिस्टन्स मात्र नाही आहे. फलंदाज होईल बाद, पहिल्या विकेटचं पतन, ब्रेक थ्रूची नितांत गरज होती काटेही संघाला, मिळवली गोलंदाजानं. पहिल्या विकेटचं पतन हितेश भोईर बाद. त्यांनी संघर्ष या चार गोष्टींना सामोरं जावं लागलंय आतापर्यंत टीम काटई किंबहुना देसाई या संघाला देखील. जोपर्यंत या मॅचचा निकाल लागत नाही तोपर्यंत भाकीत करणं कठीण आहे. हु विल विन दिस मॅच सांगता येणार नाही, कोण जिंकेल हा सामना. काटई संघानं देखील अनेक प्रकारचे पावसाळी, हिवाळे, उन्हाळे अनेक ऋतू पाहिलेले आहेत. अनुभवाचा भरणा सातत्याने 11 खेळाडूंच्या कांद्यावर आहे आणि एका बाजूला पाहिलं तर देसाई संघ देखील कमी नाही आहे. पहिल्या षटकामध्ये दे धक्का इरादा पक्का आणि त्यानंतर आपण पाहू शकाल दुसऱ्या ओव्हरमध्ये रोहित पाटील आले, कमबॅक करण्याचा मानस तिसऱ्या बॉलवर ठेवला आहे, घेतली तिसऱ्या बॉलवर विकेट,
कमबॅक करेल का, कमबॅकचं सातत्य राहील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. शेवटच्या मोमेंटला फक्त आणि फक्त सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, परंतु नॉन स्ट्राइक एंडवरचा फलंदाज पोहोचलाय आपल्या सुखरूप माहेर घरी, अर्थात पॉपिन क्रिकेटच्या लाईनमध्ये. बॅट ग्राउंडिंग केली, धाव घेण्याचा प्रयत्न होता, धाव नाही या बॉलवर, फेकलाय हा डॉट बॉल. कोणत्याही फलंदाजानं बॅक टू बॅक तीन षटकार ठोकले तर हिमांशु म्हात्रे आणि भावेश म्हात्रे यांच्याकडून तीन षटकांसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक. एक षटकार तर गेलाय, बॉल सीमारेषा पार, षटकार. या हिमांशु म्हात्रे आपण जर तीन बॉल मध्ये तीन षटकार ठोकले तर हिमांशु म्हात्रे आपण जर तीन षटकार लगावले तर भावेशजी म्हात्रे यांच्याकडनं तीन षटकारांसाठी तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. खरं तर मागील सामना आठवत असेल, मणकिवली संघाला काय पारितोषिकं लावली होती, तब्बल सामना जिंकला असता तर 15000 रुपयाचं पारितोषिक होतं. सामना गमावला मणकिवली संघानं, म्हटलं जातं ना छोट्या छोट्या चुका पण सामना गमावल्यानंतर डोंगरापेक्षा मोठ्या होताना पाहायला मिळतात, म्हणून म्हटलं जातं क्रिकेटमध्ये चुकीला माफी कदापि नाही आहे. दोन षटकांचा खेळ संपला आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर देसाई संघ 46 धावांचा पाठलाग करतोय. धावसंख्या धावपलकावर 13.00 सरासरीने आतापर्यंत लागलेली आहे 26 धावा. एक विकेट देखील या 12 बॉलमध्ये गमावलेली आहे टीम देसाई या संघानं. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. ज्या लयीमध्ये खेळतायत ना टीम देसाई, खरंतर ही चिन्हे विजयाचं चित्र स्पष्ट करणारी आहेत. पण म्हटलं जाताना क्रिकेट आहे, कधी कोणता काळ कधी कोणता क्षण कठीण बनेल हे देखील सांगता येणार नाही, कधी कोणती वेळ बदलेल हे देखील सांगता येणार नाही. हे षटक दोन्ही संघासाठी खूप महत्त्वाचं आहे, गोलंदाजी करणाऱ्या किंबहुना फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. फुटाने खरतर बॅटिंग मध्ये जलवा आणि दमखम दाखवलं होतं या खेळाडून, तोच खेळाडू ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आहे. गोलंदाजीसाठी सज्ज आहेत संदीप फुटाने. रिवर्सचा केला प्रयत्न हिमांशु म्हात्रेनं. या मोमेंटला हे प्रयोग जर यशस्वी झाले नाही तर मात्र कठीण काळाला सामोरं जावं लागेल. फेकलाय हा डॉट बॉल. संदीप फुटाने बॅटिंग करत असताना नाम नाही तो ब्रांडे बॉस हे सांगितलं, आणि इथे मात्र गोलंदाजी करताना येता क्षणाला आपण पाहू शकाल पहिला चेंडू फेकलाय डॉट. बॅटिंग करताना इंडिव्हिज्युअल 25 रन्स 25 धावा त्याने बनवल्या, कॉन्ट्रीब्युशन छान दिलं, धावसंख्या 45 पोहोचवली आणि आता डॉट बॉल फेकलाय. इथे खोलवर टप्प्याचा बॉल, टक्कन आवाज कानावर आलाय, परंतु या आवाजाचा यलगार फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त धाव मिळणार नाही आहेत. चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळते, एक सिंगल मिळाली. देसाई संघ चक्रव्यूहामध्ये अडकले असेल, परंतु या चक्रव्यूहामध्ये कोणता अभिमन्यू बाहेर काढेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. बॉल शिल्लक आहेत 10 आणि 10 बॉलमध्ये देसाई संघाला बनवायच्या आहेत तब्बल आणि तब्बल 19 धावा. फक्त एक विकेट गमावलेली आहे टीम देसाई संघानं, म्हणजे अजूनही 8 खेळाडू खेळण्यासाठी सज्ज आहेत. खेळपट्टीवर 2 खेळाडू खेळत आहेत, आकाश पाटील आणि हिमांशु म्हात्रे, ज्याच्यावर सगळी आणि सगळी दारोमदार आहे. शॉर्ट ऑफ बुडलेनचा बॉल, अंपायर डिसिजन, हिरामजी खरकर सर वळतायत सांगत असताना वाईट बॉल, एक सिंगल धाव मिळेल. एक एक धाव महत्त्वाची आहे या मॅचमध्ये. सामना रंगेल शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या ओव्हरपर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत रंगेल का हा प्रश्न आहे, परंतु पाहू या षटकामध्ये काय घडेल. म्हणून तर म्हटलं जातं ना जिंदगी लंबी नाही, जिंदगी बडी होणी चाहिए. आणि पाहता पाहता बॉल शिल्लक आहे 10 चेंडूमध्ये अजूनही 18 धावांची गरज आहे. या षटकातील 4 चेंडू खूप महत्त्वाचे आहेत दोन्ही संघासाठी. पुन्हा एकदा फटका फसलाय, काय घडेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक, नो मॅच लँडमध्ये चेंडू झाला ट्रॅव्हल आणि याच संधीचं केलंय सोन्यामध्ये परावर्तन. 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावेंच्या मदतीने टीम देसाई संघाची धावसंख्या धावपलकावर लागत असताना आतापर्यंत 30 धावा धावपलकावर आहेत. विजयासाठी इथून जर पाहिलं तर बनवायचे आहेत फक्त आणि फक्त 16 धावा. बॉल शिल्लक आहेत 9, म्हणून म्हटलं जाताना
या रजनी क्रिकेटची मजा वेगळी आहे. खऱ्या अर्थाने रंजकता वाढत जाईल यात तीळ मात्र शंका नाही आहे. एका बाजूला पाहिलं तर गोड गुलाबी हवा, क्रिकेटची वेळ लावी जीवा, या क्रिकेटनं तुम्हाला सगळ्यांना वेळ लावलंय. म्हणून की काय, आजचा रविवारचा दिवस आणि रविवारची रात्र तुमच्यासाठी वर्णनीय क्षणांची, काळजाच्या प्रत्येक स्पंदनावर जसं काळीज धडधडेल तशी त्या त्या वेळेला त्या भविष्याचा अल्बम पाहिला जाईल ना, त्या अल्बमच्या पानावर एक स्मित असे रेखाटलं जाईल. निमित्त एक आहे, श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली आयोजित खासदार आमदार चषक 2023. बॉल शिल्लक आहेत 9 आणि 9 चेंडूमध्ये बनवायचे आहेत. देसाई संघाला 16 धावा. सामना अजूनही बॅलन्स स्थितीमध्ये आहे. चांगला खेळ आतापर्यंत राहिला आहे दोन्ही संघाचा. खेळपट्टीवर 2 खेळाडू आहेत. आकाश पाटील 3 चेंडू खेळलेत, 3 धावा त्यांच्या नावावर. हिमांशु म्हात्रे 5 चेंडू खेळलेत, 8 धावा त्यांच्या नावावर. कॉन्ट्रीब्युशन दोन्ही खेळाडूंनी चांगल्या प्रकारे दिलं आहे. होरपीच बॉल स्टँड अँड डिलिव्हर, बॉल सी मारे शापार, व्ही आय पी डाईल्स षटकार. पाहिलाय 6 ने धावसंख्या पुढे सरकेल. टीमची टोटल आतापर्यंत लागत असताना तब्बल आणि तब्बल 36 धावा. विजयासाठी समीकरण खुलं आणि सोपं झालंय, म्हणजे विजयाचा सतार दरवाजा मित्र म्हणून उघडलाय. फक्त एक पाऊल उमऱ्याच्या आतमध्ये टाकायचं आहे आणि यशस्वी नावाच्या राजसिंहासनावर विराजमान व्हायचं आहे. पुन्हा एकदा ऑन साईटला फाईन खेळलेत, बॉल निघून चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला, फिल्डर पोहोचलेत. वी कांट क्लॅप विथ वन हँड, पण इथे दाखवलंय एका हाताने मी फिल्डिंग करेल. चेंडू वाढवलाय, फेकलाय, या कालावधी दरम्यान 2 धावा आणि याच 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. देसाई संघाची धावसंख्या धावपलक्यावर लागत असताना 38 धावा, म्हणजे विजयासाठी इथून जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 8 धावांची, 7 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज आहे टीम देसाई संघाला. विजयाचा सुगंध नाकासमोर दरवळतोय, पण काय घडेल, हा चेंडू दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. इथे पुन्हा एकदा ऑन साईटला रॉकेट प्रमाणे बॉल निघून चालला आहे, कॅच ड्रॉप. खरं तर प्रेक्षकांची चर्चा चालू असेल, हा झेल जर क्षेत्ररक्षकाने पकडला असता तर शेवटच्या षटकामध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला असता आणि शेवटच्या षटकामध्ये सामना पुन्हा रंगस्थितीमध्ये पाहायला मिळाला असता. आता एक सिंगल मिळाली, विकेट नाही आहे, फलंदाजाला जीवनदान. 18 बॉलचा खेळ संपला. देसाई संघाची धावसंख्या धावपलक्यावर 1 गडी बाद आणि आतापर्यंत 39 धावा. विजयासाठी शेवटचे 6 बॉल आणि 6 चेंडूमध्ये देसाई संघाला बनवायचे आहेत. फक्त फक्त आणि फक्त 7 धावा. नेक्स्ट मॅच जुबेली आणि हायवे दिवा. खरं तर आजच्या रात्रीमधील सगळ्यात मोठी मॅच तुमच्या भेटीला येऊन ठेपलेली आहे. जुबेली जणुका यजमान आणि हायवे दिवा म्हणजे पाहुणे, असा सामना या मैदानावर पुढील सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. जुबेली विपक्ष हायवे दिवा. चार बाईक्स या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल, आकर्षित करतायत. 2 बाईक जणू काही पहिल्या 2 मॅचमध्ये डिस्ट्रीब्यूट करण्याचा मान सन्मान 2 संघांनी मिळवला आहे. चिखलोली पाडा कुळगाव, तिसरी बाईक कोणाला मिळेल हे पाहणं गरजेचं आहे. पहिला बॉल इनसाइड एज, शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आहेत. खरं तर या मुवमेंटला या चुका म्हणजे हाय ऑपरेशनमध्ये डॉक्टरने केलेल्या चुका आहेत. सन्माननीय श्रीमान राजेंद्रजी धुळे साहेबांच्या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांच्या समवेत सन्माननीय श्रीधरजी धुळे साहेबांच्या ठिकाणी शुभागमन होत आहे. या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे, आपण या मुख्य मंचावर येऊन स्थानापन व्हायचं आहे. सन्माननीय शंकरजी शिरसाहेबांच्या देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. आपल्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आम्हाला एक बाईक देखील या ठिकाणी मिळालेली आहे, आपलं देखील मनपूर्वक आभार सन्माननीय शंकरजी सुरोषे साहेब. आपणास विनंती, आपण या मुख्यमंत्र्यावर येऊन स्थानापन व्हायचं आहे. सन्माननीय नंदकुमारजी कराळे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं आहे. नंदू कराळे साहेब आपला देखील विनंती, आपण देखील या मुख्यमंत्र्यावर येऊन स्थानापन व्हा. प्रेक्षक जाऊ आपण मॅचच्या दिशेने. सामना मात्र पुन्हा एकदा रंग 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 उधळताना या ठिकाणी पाहायला मिळतोय, पण फलंदाजाने एक अट्टास मनामध्ये ठेवलाय. स्वप्नांच्या पलीकडे धावलो मी, मजवरी आघात झाला, स्वप्न पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही, मैदान सोडणार नाही. हा सावलीशी संवाद झाला, हा संवाद
हा प्रवास वर्णन कोणाचं पूर्ण होईल पाहणं गरजेचं आहे. धावसंख्या धावपळकर 41. इथे फुल टॉस स्वीप करत असताना इथे बॉल निघून गेला स्क्वेअर ऑफ द विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना जिंकला टीम देसाई या संघानं. हार्दिक 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 अभिनंदन टीम देसाई. अरे एक कोट